वाजपेयींच्या श्रद्धांजलीवरून राडा करणारे भाजप नगरसेवक अस्थि कलशाच्या सेलिब्रेशनवरून वादात अडकलेत. ज्या रथात वाजपेयींच्या अस्थि होत्या त्या रथात हसत सेल्फी काढताना भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांचे फोटो व्हायरल झाले. त्यातून नव्या वादाला तोंड फुटलंय. वाजपेयींच्या श्रद्धांजलीला विरोध केला म्हणून भाजप नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकाला बदडून काढलं होतं. तेव्हा टेबल्यावर चढून लाथा मारणारे उपमहापौर विजय औताडे आता स्वतःच वादात सापडलेत. औताडेंचे वाजपेयींच्या अस्थिकलश असणाऱ्या रथामधले थेट फोटो सेशन करतानाचे फोटो सध्या व्हायरल झालेत. अगदी हसत खिदळत सेलिब्रेशन मोडमध्ये सेल्फी काढताना उपमहापौर दिसतायत. भाजप नेत्याच्या या भूमिकेवर एमआयएमने सडकून टीका केली आहे. मी सेल्फी काढून काय एंटरटेनमेंटचा प्रोग्राम होता का असा ज्याप्रमाणे तुम्ही फोटो काढत आहे. भारतीय जनता पार्टीचा आता एक्झामिनेशन आहे. सगळा देश बघणार आहे की याच्यासारखा जे डेप्युटी मेयर आहे विजय औताडे त्याची हकालपट्टी पार्टीतून आणि त्याच्या पोस्टातून तुम्ही करणार का नाही हे आम्हाला बघायचे आहे. तर औताडेंनी फोटो काढले त्या रथामध्ये अस्थि कलश नव्हता असा हास्यास्पद खुलासा भाजपने केलाय. आमच्यावर आरोप करत असतील शेवटी आपण आरोप करू नये. त्यावेळेस त्याचं पूर्ण खुलासा करून घ्यावं आपण की तिथं ते फोटो कळस होतच नाही. एक आठवडे म्हणून त्यांनी एक फोटो काढलेला आहे ठीक आहे, त्यावेळेस पण कळस तिथं नव्हता. आता वाजपेयींच्या नावानं एमआयएमवर सडकून टीका करणारे भाजप नेते सेलिब्रेशन करणाऱ्या त्यांच्या नेत्यांवर काय कारवाई करतात हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद.